या वर्षीच्या भीषण दुष्काळामुळे सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. विहिरी, नदी, नाले, बंधारे तसेच कूपनलिकांनी देखील तळ गाठला आहे. परंतु काही शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या पाण्यात मेथी, धना अशी कमी कालावधीची पिके शेतकऱ्यांनी घेतली आहे. या पिकांपासून थोड्याफार प्रमाणात का होईना फायदा मिळेल असं शेतकऱ्यांना वाटलं होतं. परंतु पडलेले बाजारभाव आणि अचानक संपलेलं पाणी यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. मात्र आता टँकरचं पाणी देखील मुबलक न मिळाल्याने शेतकऱ्यांवर पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडलाय. दुष्काळाची एवढी भयानक परिस्थिती कधीही पाहिलेली नाही असं यावेळी सुदेश आहेर या शेतकऱ्याने सांगितलंय. मी सुदेश जनार्दन आहेर, व्यवसाय माझा शेतीचा आहे. आता आई मग पाणी भरपूर असल्यामुळे आम्ही तसं याचं पीक घेतलंय, मेथी वगैरे, कोथिंबीर वगैरे. भविष्यात वाटलं नव्हतं असं आम्हाला की पाण्याचा तुटवडा येईल, परंतु पाण्याने एवढं हे केलं की आता हे टँकर घेऊन हे पिकं जगावे लागत आहेत आणि हा तोटाच आहे. अजून आता काय पाण्याने भीषणच परिस्थिती निर्माण केलेली आहे. प्यायच्या पाण्याचाही प्रश्न आहे, तो शेतीचं कसं करायचं, मालाचं कसं करायचं, हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे भेडसावत आहे. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.